नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज 93 पुढे डॉलर इंडेक्स होता, 74 पुढे रुपया होता, पण क्रूड थोडंसं वाढलं होतं। 68.69 या पातळीला क्रूड होता, पण आज दिवसभर इतकी सुंदर तेजी होती, सगळ्यांचं ट्रेडिंगही सुंदर झालं असेल। स्मॉल कॅप मिड कॅप दोन्हीही शेअरमध्ये आज तेजी होती आणि बातम्यांचा खुराकही अख्खा दिवस होता, त्यामुळे मार्केट 56,000 पुढे, सेन्सेक्स 16,624 या पातळीला निफ्टी बंद झालं। त्यामुळे सगळ्या ट्रेडर्सना इन्व्हेस्टर्सना आनंद झाला असेल। ग्लोबल संकेतही चांगले होते, पण त्याच्यामध्ये घरांची विक्री 2% वाढली आणि जे PMIचे आकडे येतात ते मात्र थोडेसे कमजोर होते, 55.4% या पातळीला त्याकडे होते। पण 55.4 टक्के नव्हे या पातळीला हे आकडे होते, पण काल ज्या मॉनिटायझेशनच्या संबंधातली घोषणा झाली त्यामुळे बऱ्याच सरकारी कंपन्यांमध्ये आज तेजी असताना आढळली। IOC, गेल, HPCL या कंपन्यांच्या पाईपलाईनचं मॉनिटायझेशन, NHPC, NLC म्हणजे नाई व्हॅली लिग्नाईट, MTNL यांची जी जमीन आहे त्याचं मॉनिटायझेशन, अशा बातम्या होत्या, त्यामुळे सरकारी कंपन्यात तेजी होती। वेदांतामध्ये तेजी होती कारण वेदांताला भरूच इथे गॅस डिस्कवरी झाली आणि या गॅस डिस्कवरीमध्ये कोणीही वाटेकरी नाही, 100% सगळाचा सगळा फायदा याच्यामध्ये वेदांतालाच मिळणार आहे। गुजरात गॅस, महानगर गॅस हे शेअर वाढत होते कारण त्यांनी किमती वाढवल्या। गुजरात गॅसनी 2 रुपये किलो CNG ची किंमत वाढवली आणि इंडस्ट्रीयल गॅसची किंमत 4 रुपये SCM याप्रमाणे वाढवली, त्यामुळे दोन्हीही शेअरमध्ये आज तेजी होती। भारतीय एअरटेलनी सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता, त्याची आज AGR ड्यूची सुनावणी होती। या AGR ड्यूचं असं होतं की खरं ही मार्च 2016 केस आहे। व्हिडिओकॉनकडून त्यांनी स्पेक्ट्रम घेतला, त्यावेळेला जे डील झालं ते डील 4,428 कोटी रुपयांचं होतं, याच्यामध्ये 1,376 कोटी रुपये सरकारला भारतीय एअरटेल देणं लागते कारण त्यांनी व्हिडिओकॉनकडून स्पेक्ट्रम घेतला म्हणून। ही ती खरी केस होती, तर ती केस थोडीफार भारतीय एअरटेलच्या बाजूने आणि थोडीफार दुःखदायक अशी झाली कारण त्यांची केस सुप्रीम कोर्टाने खारिज केली। पण एकच दिलासा दिला की ज्या बँकांनी जी गॅरंटी दिलेली असते किंवा दिलेली आहे ती 3 आठवडेपर्यंत जप्त करता येणार नाही, म्हणजे काही गोष्टी भारतीय एअरटेलच्या बाजूने झाल्या। टाटा कंझ्युमरनी हिमालयन वॉटर UK मार्केटमध्ये लॉन्च केलं, बजाज फिनसर्वला आणि लार्सन अँड टुब्रोला ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे AMC साठी परवानगी मिळाली। अर्थातच बजाज फिनसर्वला परवानगी मिळाली, त्यामुळे बजाज फायनान्सचा शेअरही तेजीत होता, फिनसर्वचा तर तेजीत होताच होता आणि L&Tचा शेअरही तेजीत होता। HDFC बँकेचा शेअर तेजीत होता कारण HDFC बँक आणि Paytm यांनी पेमेंट प्रॉडक्ट्स विकसित करण्यासाठी
करार केलाय. आता एवढे सगळे मोठे मोठे शेअर तेजीत असल्यानंतर मार्केट तेजीत असणारच. पण एक गोष्ट होती की अडाणीचा जो इश्यू आला होता, तर त्या इश्यूच्या संबंधात कुठल्याही सबसिडियरीमध्ये काही केस चालू असेल तर तो इश्यू बाजूला ठेवला जातो. तशीच केस अडाणीच्या बाबतीत झाली. मॉरिशसच्या संबंधात त्यांची काहीतरी केस चालू आहे, मॉरिशसच्या FDIच्या संबंधात, आणि ती केस पूर्ण झाल्याशिवाय त्यांना हा IPO आणता येणार नाही. म्हणून IPOला 90 दिवसासाठी IPO मंजूर होऊ शकत नाही आणि पुढे सुद्धा 45 दिवस मुदत वाढवली जाऊ शकते. काही परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकीमुळे त्यांनाही अडचण आलेली आहे. दिल्लीला काही बिल्डिंग ज्या आहेत त्याची रिडेव्हलपमेंट केली जाणार आहे. तर त्या ज्या बिल्डिंग आहेत त्या नेताजी नगर, श्रीनिवासपुरी, महमदपूर, कस्तुरबा नगर, सरोजनी नगर, नैरोजी नगर आणि घिटोरनी अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या बिल्डिंग आहेत. त्याच्यासाठी 32,276 कोटी रुपये खर्च करून यांची डेव्हलपमेंट केली जाणार आहे आणि PPP मॉडेल खाली ही डेव्हलपमेंट होणार आहे आणि हे काम NBCCला दिलं जाईल अशी एक वार्ता आहे. आणि म्हणून NBCCचा शेअर आज थोडाफार तेजीत होता. 25 एअरपोर्टचं खाजगीकरण 4 वर्षात केलं जाणार आहे. त्याच्यामध्ये मुंबई, दिल्ली, बँगलोर, हैदराबाद याच्यातला उरलेला जो हिस्सा आहे तो सरकार विकून टाकणार आहे. आणि या सगळ्या बातमीमुळे GMR इन्फ्राचा शेअर आज तेजीत होता. कॅनरा बँकेने QIP जाहीर केला आहे. त्या QIPची फ्लोअर प्राईस 149.35 रुपये एवढी ठरवली आहे. हिंदाल्को त्यांच्या नोव्हालिस याच्या सबसिडियरीमध्ये 2.5 ते $3 बिलियन एवढी गुंतवणूक करणार आहे किंवा कॅपॅक्स करणार आहे. अमेरिका आणि चीनमध्ये नोव्हालिसचे जे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये हा कॅपॅक्स केला जाणार आहे. आणि म्हणून आज हिंदाल्कोचा शेअरही तेजीत होता. इंडियन हॉटेल राईट्स इश्यूमधून 3,000 कोटी रुपये गोळा करणार आहे. म्हणून इंडियन हॉटेल्सचाही शेअर तेजीत होता. आणि फायझरला अमेरिकेमध्ये कोविड व्हॅक्सिनसाठी परवानगी मिळाली म्हणून अर्थातच फायझरचाही शेअर तेजीत होता. त्यातून आज 2 लिस्टिंगही होते. एक केमप्लास्ट सनमार याचं लिस्टिंग BSEवर 525 रुपयांनी, NSEवर 550 रुपयांनी झालं. पण लिस्टिंग गेन काही लोकांना मिळाले नाही. त्याचप्रमाणे ॲप्टस होम फायनान्सचं पण लिस्टिंग झालं आणि हे लिस्टिंग BSEवर 329.95 रुपयांनी झालं. यातही लिस्टिंग गेन कुणालाही झाले नाही. वेबको म्हणजे WABCO या कंपनीने OFS आणलाय. हा OFS 6,900 रुपयांनी आणलाय. आत्ता या शेअरची किंमत 7,200 रुपयाच्या आसपास आहे. आणि कंपनी 2% स्टेक या OFSमधून विकणार आहे. OFS, QIP, राईट्स इश्यू या सगळ्या गोष्टींची माहिती मी माझ्या पुस्तकात दिली आहे. ती तुम्ही वाचू शकता. कुणालाही ज्या कमेंट्स पुस्तकाबद्दलच्या आल्यात त्या कुरिअरच्या डिफिकल्टीच्या संदर्भात आहेत. तर
ती माझ्या हातातली गोष्ट नाही, माझं नक्कीच लक्ष त्या बाबतीत आहे. पण कुणाला जर काही भीती वाटत असेल की बाबा आपले पैसे अडकतील का काय काय होईल, तर मग तुम्ही मला फोन करून विचारू शकता. पण आत्तापर्यंत कुणाचेही पैसे फुकट गेलेले नाहीत आणि कुणीही पैसे पाठवलेत पण पुस्तक मिळालं नाही असंही आत्तापर्यंत घडलं नाही. पण पुस्तक मात्र या करोनाच्यामुळे त्यांच्याकडे माणसं कमी आहेत म्हणून पुस्तक उशिरा मिळत आहे असं मात्र मला कळलेलं आहे. पण कुणीही भीती बाळगू नये. ज्यांचे पैसे अडकतील असे आत्तापर्यंत अडकले नाहीच आहेत, पण ज्यांचे अडकतील त्याची जबाबदारी माझी आहे याचा विश्वास तुम्ही बाळगावा आणि कोणतीही भीती बाळगू नये. एवढंच मला सांगायचं आहे. बाकीच्या सगळ्या बातम्या तुम्हाला माझ्या ब्लॉगवर मिळू शकतील. नमस्ते.